वेलकम बॅक टू इलियनाज किचन। तर आज आपण 20 ते 25 लोकांसाठी झणझणीत असा चुलीवरचा गावरान भेद बनवत आहोत। तर या ठिकाणी मी 20 ते 25 लोकांसाठी झणझणीत अशी गावरान बकऱ्याची मुंडीचा रस्सा बनवत आहे। काही मी बेसिक तयारी केलेली आहे, जसं की 10 लिटरच्या कुकरला बाहेरून माती लावून सुकवून घेतलं, 4 किलो बकऱ्याच्या मुंडीचं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ही इतर तयारी देखील करून घेतलेली आहे। आता चूल पेटूयात। तर आपली चूल काय भन्नाट पेटलेली आहे तुम्ही पाहू शकता। कुकर ठेवायचा आणि मी 1/2 कप तेल यामध्ये घातलं आणि तेल तापलं की यामध्ये तमालपत्र, दालचिनी आणि आपले इतर सर्व खडे मसाले घालायचे आहेत। कसुरी मेथी घालून परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मी 1/2 किलो कांदा घेतलेला आहे। हा कांदा बारीक चिरून छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतत आहे आणि चूल काय भन्नाट पेटलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता। कांदा आपला परतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 1/2 किलो टोमॅटो बिया काढून चिरून घ्यायच्या आहेत। बिया घातल्या ना तर करीला थोडीशी आंबट चव येते, म्हणून बिया काढून हा चिरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही टोमॅटो प्युरी देखील वापरू शकता। आपण ह्या रेसिपीमध्ये ना कुठेही कांदा खोबऱ्याचं वाटण घाटण करत नाही, तरी देखील जी करी आहे ना एकदम दाटसर आणि चमचमीत बनवून तयार होते। थोडंसं मीठ घातलं कांदा टोमॅटो शिजून घेण्यासाठी। आता 3 ते 4 मोठे चमचे आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट घातली। यामध्ये 30 ते 35 लसणीच्या पाकळ्या, 2 2.5 इंच आलं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिरीचं फ्रेश वाटण तयार केलं। वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा मिरची पावडर, 4 चमचे घरगुती लाल तिखट जो ही तुमचा साठवणीचा मसाला असेल तो, आणि 4 चमचे मटण मसाला घातलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एवढेच मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत आणि हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले जेवढे परताल ना तेवढं आपल्या करीला चव खूप छान येते। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे ना कोथिंबीरीची चव या करीमध्ये खूप छान उतरते। तर भरपूर अशी कोथिंबीर घातली, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये ना काय करायचं आहे की थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाले आपले खालून जळणार नाही। तर पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली बकऱ्याची मुंडीचं मटण घालायचं आहे आणि जवळपास मी या ठिकाणी 1/2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही आवडत तर स्किप करू शकता। आता हे सर्व ह्या मसाल्यामध्ये आपल्याला 7 ते 8 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, तर जेणेकरून ह्या ज्या मटणाला ना ह्या मसाले व्यवस्थित कोट होतील आणि खूप छान चव येईल। तर हे पहा, अशा प्रकारे मस्तपैकी हे मुंडी ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे। तर 7 ते 8 मिनटं मी मोठ्या आचेवर हे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये काय करायचं आहे की चवीपुरतं मीठ घालायचं। सुरुवातीदेखील आपण मीठ घातलं होतं, म्हणून आता त्या बेताने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालायचं, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे। तर 15 मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता ह्या बकऱ्याच्या मटणाला मस्तपैकी तेल आणि अंगचं पाणी सुटलेलं आहे, यामुळंच ना ह्याला चव खूप छान येते। डायरेक्ट तुम्ही जर पाणी यामध्ये घातलं ना तर मटणाला अशी हवी तशी चव येत नाही। तर कोणतंही नॉनव्हेज करताना ना पाणी घालण्याच्या अगोदर अशी एक वाफ काढा, म्हणजे मटणामध्ये सर्व फ्लेवर्स उतरतात। आता 1.5 लिटर मी उकळलेलं पाणी यामध्ये घातलेलं, पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला हे मटण देखील शिजवायचं आहे, म्हणून थोडं जास्त पाणी घातलेलं आहे। पाणी घालून आता कुकरला झाकण लावायचं। मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या आणि मीडियम आचेवर आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। टोटल मी 10 शिट्ट्या यामध्ये केलेल्या आहेत। तर तुमच्या मटणावर डिपेंड आहे की तुमच्या मटणाला किती शिट्ट्या लागू शकतात। तर हे पहा, आपल्या मस्तपैकी कुकरच्या शिट्ट्या देखील या ठिकाणी होत आहेत। कुकरच्या शिट्ट्या झाल्या की कुकर उघडण्याची घाई करायची नाही, आपले आप कुकर नॅचरली थंड झाला पाहिजे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर नॅचरली थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अजून देखील रटरट हा रस्सा उकळत आहे। ह्याला काय मस्त जबरदस्त तर्री आलेली आहे तुम्ही पाहू शकता, आणि आपलं मटण देखील परफेक्ट शिजलेलं आहे। तर आपण जे तेल घातलं होतं ते होतं आणि मटणाला देखील स्वतःचं तेल सुटलेलं आहे आणि चमचमीत असं तर्रीदार आपली बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा तयार आहे। एकदा या पद्धतीने कोणतंही वाटणघाटण न करता रेसिपी करून पहा, पाहुण्यांना खायला द्या।